काल सायंकाळी 5 वाजता शहापूर तालुक्याच्या अतिदुर्गम भाग असलेल्या दापूर येथे वैतरणा नदीमध्ये एक मुलगी आणि एक व्यक्ती वाहून गेले. मुलीला ग्रामस्थांनी नदीपात्रात उड्या टाकून वाचविले, मात्र गावामधील सदर व्यक्ती ही नदीमध्ये वाहून गेली आहे. शहापूर आणि मोखाडा या दोन तालुक्याला जोडणारा वैतरणा नदीवरील पूल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 3 वर्षांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री असताना उद्घाटन करण्यात आले होते. मात्र पावसाळ्यात सतत येणाऱ्या पुरामुळे या पुलावरील दोन्ही बाजूचे कडे आणि वरील स्लॅब वाहून गेला आहे, त्यामुळे हा पूल धोकादायक बनला आहे. या धोकादायक पुलावरून शहापूर तालुक्यामधील दापूर आणि मोखाडा तालुक्यामधील सावर्डे या दोन तालुक्यांना जोडणारा वैतरणा नदीवर हे पूल बांधण्यात आले होते. शाळकरी मुलीला नदीच्या प्रवाहाच्या दुसऱ्या बाजूला सोडण्यासाठी सावर्डेमधील एका व्यक्तीने आपल्या खांद्यावर बसवून अगोदर एका मुलाला नदीच्या बाजूला नेऊन सोडले, त्यानंतर दुसऱ्या मुलीला नदीच्या तीरावर घेऊन जात असताना नदीचा प्रवाह वाढल्याने त्याचा तोल गेला आणि मुलीसह दोघेही पाण्याच्या प्रवाहात खाली वाहत गेले. परंतु शेवटपर्यंत त्यांनी मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि मुलीला नदीच्या किनाऱ्यावर ढकलत असताना पाण्यात त्यांचा श्वास गुदमरला व मृत्यू झाला. त्यानंतर गावातील काही नागरिकांनी नदीपात्रात उड्या घेतल्या आणि मुलीला वाचविले, मात्र सदर व्यक्तीही पाण्यामध्ये गुदमरून त्यांचा आधीच मृत्यू झाला आणि नदीपात्रात वाहून गेला आहे. दापूर येथील ग्रामस्थांनी मध्य वैतरणा धरणावर जाऊन नदीचे कमी पाणी करण्यासाठी सांगितले असून खोडाला पोलीस घटनास्थळी पोहोचले असून सदर व्यक्तीला शोधण्यासाठी शोधकार्य चालू आहे. No, no. Oh, no, 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 no.